विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण रूटबद्दल माहिती घेतली, स्टेमबद्दल माहिती घेतली आणि लिव्सबद्दलसुद्धा माहिती घेतली. लिव्सची अर्धी माहिती झाली, आता अर्धी माहिती आपण आज आपण पूर्ण करूया. तर बघा, आज आपण लिव्सबद्दल बोलणार आहोत. पुढे बघा, ऑब्झर्व ए ब्रँच ऑफ प्लांट लाईक रोज, नीम, कोरिएंडर, हिबिस्कस एक्सेट्रा. तुम्हाला काही प्लांटच्या ज्या ब्रँचेस असतात त्या ऑब्झर्व करायचे आहे. कोणकोणत्या प्लांटच्या? जसं रोज, नीम, कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर, हिबिस्कस म्हणजे जास्वाद. तर या प्लांटच्या ब्रँचेस तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहे. इन डिफरंट प्लांट द अरेंजमेंट ऑफ लिव्स ऑन द स्टेम इज डिफरंट. म्हणजे वेगवेगळ्या प्लांटमध्ये लिव्सची जी अरेंजमेंट असते ती कशी असते? वेगवेगळी असते. कशी? जसं इट मे बी अल्टरनेट, तर ती अशी राहू शकते. अल्टरनेट बघा, ती अशी अल्टरनेट राहू शकते. ऑपोजिट राहू शकते, जसं इथे बघा ऑपोजिट आहे एकामेकासमोर. रॉल्ड राहू शकते, रॉल्ड म्हणजे अशी गोलाकार राहू शकते. स्पायरल राहू शकते म्हणजे सर्पिलाकार. तर अशा प्रकारची अरेंजमेंट वेगवेगळ्या प्लांटमध्ये तुम्हाला लिव्सची पाहायला मिळते. अकॉर्डिंग टू द शेप लिव्ज आर राऊंडेड. आता लिव्सचे वेगवेगळे शेप राहते आणि त्यावरून लिव्ज आपल्याला गोलाकार दिसू शकतात कधीकधी, कधीकधी पाल्मेट म्हणजे तळहातासारखे दिसू शकतात. त्यानंतर लेन्सिओलेट, लेन्सिओलेट म्हणजे काय म्हणू आपण? लेन्सिओलेट म्हणजे तरफदार, त्याला तरफदार म्हणतो. लिनियर म्हणजे रेषीय किंवा लंबाकार. तर या आकाराचे सुद्धा लिव्स आपल्याला दिसू शकतात. इथे काय म्हटलं आहे बघा, इथे बघा, डिफरंट टाईप्स ऑफ लिव्स जसं अल्टरनेट आहे, डिक्युसेट, ऑपोजिट, रॉल्ड. तर डिक्युसेट म्हणजे काय होते? एकामेकास आडवे जाणे. इथे बघा, एकामेकास हे लिव आडवे गेलेले आहे. तर अशा प्रकारचीही आपल्याला लिव्स पाहायला मिळते. इन द बॉक्स ड्रॉ ए स्पेशल लिप यू मे हॅव फाउंड. तुम्हाला एखादं स्पेशल लिप जर आढळलं कुठलं तर तुम्ही इथे त्याचं पिक्चर काढू शकता, ड्रॉइंग करू शकता. आता पुढे बघा, ट्राय धिस. तुम्हाला हे करून बघायचं आहे. बघा, टेक अ पीपल लिप अँड मेज लिप अँड ऑब्झर्व देम केअरफुली. तुम्हाला एक पीपल लिप आणि एक मक्याचं लिप घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं ऑब्झर्व करायचं आहे, केअरफुली ऑब्झर्व करायचं आहे. सुरुवातीला पीपल लिप पहा. द पीपल लिप इज डिवाइडेड इंटू टू इक्वल पार्ट्स बाय सिंगल मिड वेन विच लाईज अलॉन्ग द मिड लाईन ऑफ द लिप ब्लेड. आता समजा की हे पीपल लिप आहे, तर पीपल लिपच्या मध्यभागातून तुम्हाला इथून एक मिड वेन जाताना दिसते आणि त्यामुळे या पानाचे दोन भाग तुम्हाला पाहायला मिळते. पुढे सेकंडरी वेन अरायजेस फ्रॉम द मिड वेन. आणि या मिड वेनपासून अनेक सेकंडरी वेन तुम्हाला इथून जाताना दिसते. दे आर ब्रँच अँड फॉर्म नेटवर्क ऑर रेटिकुलम. आता इथे हे मिड वेन आहे आणि हे सब मिड वेन आहे, त्यामुळे इथे एक प्रकारचं जाळस तयार होताना आपल्याला पाहायला मिळते. ऑन द अदर हँड, हे तर झालं पीपल लिपच्या बाबतीत आणि आता आपण पाहू मेज लिपच्या बाबतीत. ऑन द अदर हँड, इन द लिव्ज ऑफ मेज, मक्याचं जे पान पाहिलं, ऑल द वेन्स आर पॅरेलल रनिंग फ्रॉम लिप बेस टू द लिप अपेक्स. आता समजा हे मक्याचं पान आहे, तर मक्याच्या पानामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळते की तिथे ज्या सगळ्या मिडवेन आहे, तिथल्या ज्या सगळ्या मिडवेन आहे ह्या पॅरेलल आहे एकामेकाला. कशा आहे? त्या समांतर आहे. त्यांची सुरुवात ही लिप बेसपासून होते, म्हणजे स्टेमला जिथे लिप अटॅच असते त्याला आपण लिप बेस म्हणतो. लिप बेसपासून त्याची सुरुवात होते आणि लिप्स अपेक्सपर्यंत ते जाताना दिसते. आणि कसे असतात सगळ्या मिडवे? ह्या समांतर असतात एकामेकाला. आणि म्हणून दस द पीपल लिप ब्लेड हॅज रेटिक्युलेट वेनेशन. आणि म्हणून आपण म्हणू की जे पीपलचं लिप आहे ते जाळीदार असते, जाळीदार वेनेशनचं असते. रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे जाळीदार शिलाविन्यास, म्हणजे जाळीदार वेनेशनचं असते. आणि मेज लिप जे असते ते समांतर शिरविन्यास म्हणजे वेनेशनचं असते. पीपल लिप कसं असते? रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे जाळीदार शिराविन्यास असते. आणि मेज लिप कसं असते? पॅरलल वेनेशन म्हणजे समांतर शिराविन्यासचं असते. पुढे काय म्हटलं बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑब्झर्व द लिव्ज ऑफ सम अदर प्लांट इन युअर सराउंडिंग अँड आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ वेनेशन. तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे वेगवेगळे लिप असतील
ते तुम्हाला ऑब्झर्व करायचे आहे. आणि त्यांच्यामधलं व्हेनेशन जे शिरा विन्यास ते पॅरेलल आहे की ते रेटिक्युलेट व्हेनेशन आहे हे ओळखायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, ए लिटिल फन आणि कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला ह्यावर्षी कमी करण्यात आलेला आहे.